जवाब दिया है उद्धव ठाकरे जी ने वापस एक बार, पूरे महाराष्ट्र को कलंकित करने का काम ये लोग कर रहे हैं। देवेंद्र जी जो बोल रहे हैं उनका फ्रस्ट्रेशन है, फ्रस्ट्रेशन है, निराशा है। सत्ता में है लेकिन जो कल तक मुख्यमंत्री थे, बॉस थे, अब उनकी हालत क्या है? दो दो डिप्यूटी सीएम के साथ देवेंद्र जी काम कर रहे हैं। ये मुख्यमंत्री उनको इतने जूनियर थे, उनके हाथ के नीचे काम कर रहे हैं और पूरी सरकार दिल्ली से चल रही है। तो एक फ्रस्ट्रेशन में देवेंद्र फडणवीस ये सब बातें कर रहे हैं। देवेंद्र जी और उनके लोगों ने महाराष्ट्र के राजनीति का स्तर इतने नीचे लाया है, जो महाराष्ट्र राजनीति में, प्रोग्रेस में, सब में ऊपर नंबर वन था, उनके राज में इतना नीचे आया है। तो उनका जवाब उनको हिसाब देना पड़ेगा। उनके कार्यकाल में भ्रष्टाचार इतना बड़ा, जब उनको भ्रष्टाचार के बारे में पूछे उनके लोगों के, तो जवाब नहीं देते। हमने उनको पूछा, राधाकृष्ण विखे पाटिल के अकाउंट पे झाकिर नाइक के अकाउंट से 2-4 करोड़ रुपए आए हैं, चौकशी करो, जांच करो। जी झाकिर नाइक के ऊपर टेरर फंडिंग का आरोप है, वो सीधा पैसा राधाकृष्ण विखे पाटिल के अकाउंट में जमा करता है, उसके ऊपर जवाब देने की जिम्मेदारी इस राज्य के गृहमंत्री की नहीं है। राहुल कुल ने 500 करोड़ का मनी लॉन्ड्रिंग किया है, उनका एमएलए है, उनके ऊपर हम सवाल पूछते हैं तो उल्टा जवाब देते हैं। दादा भुसे 170 करोड़ का मनी लॉन्ड्रिंग है, मंत्री है। अजीत पवार जी के ऊपर 70,000 करोड़ का चक्की पीसिंग का आरोप, तो ये देवेंद्र जी ने किया था, उसके ऊपर जवाब नहीं दे रहे। छगन भुजबल के ऊपर उनके पास जवाब नहीं है। हसन मुसीब के ऊपर जवाब नहीं है उनके पास। ये सब कलंकित लोग अपने साथ बिठाकर वो हमारे तरफ उंगली दिखाते हैं, हाँ, हमारे तरफ। तो अगर हमारे तरफ उंगली दिखा रहे हो तो 4 उंगली आपके तरफ भी है। देवेंद्र जी सिर्फ जवाब दीजिए, या आपके साथ जो लोग बैठे हैं ना उसके ऊपर वो टेंटेड है या नहीं। अगर वो टेंटेड है तो आपके साथ कैसे बैठे, जिसको आप जेल में भेजना चाहते हैं। और भी मेरे पास जानकारी है, जल्दी मैं दे दूंगा, कि आपके जो मुख्यमंत्री का कार्यालय, जेल में जो लोग हैं बैठे हैं गुनहगार, उनके साथ कैसे कम्युनिकेट कर रहे हैं। उनके साथ जो जेल में है गुनहगार, बड़े बड़े 302 वाले, उनके साथ सरकार में बैठे हुए लोग मुंबई से लेकर नासिक तक किस प्रकार से और क्यों उनका कम्युनिकेशन चल रहा है, जेल से कैसे मोबाइल यूज हुआ है, और मुख्यमंत्री के कार्यालय में जिस तरह से वो सब चल रहा है ना, जल्दी मैं लेके आऊँगा। आप गृहमंत्री हो, उसके ऊपर ध्यान देना। आपका फ्रस्ट्रेशन महाराष्ट्र जैसे राज्य के ऊपर मत निकालना, उसमें राज्य का नुकसान हो रहा है। देखो ये लोग सब जो गए हैं दो चीज़ों के लिए गए हैं, उनके ऊपर जो आरोप थे, जो एविडेंस थे, ईडी की तो जांच चल रही थी, सीबीआई की जांच चल रही थी, वो दबाने के लिए गए हैं, उसका एक गैर कानूनन। और बंगले के लिए तो गए हैं, बंगले और प्रोटेक्शन, और क्या चाहिए उनको, और दे दिया है भ्रष्टाचार को प्रोटेक्शन, करप्शन को प्रोटेक्शन पूरी तरह से दे दिया है। उससे तो आप क्या कहेंगे, तो कलंक ही है ना महाराष्ट्र को, और आप लगा रहे हो, और जो कलंक लगाता है महाराष्ट्र को उसको हम कलंकित कहेंगे, चाहे कौन सा भी राज्य हो, चाहे महाराष्ट्र हो, चाहे गुजरात हो। ऐसे जो पॉलिटिशियंस, ऐसे सत्ताधारी जो भ्रष्टाचार को प्रोटेक्शन दे रहे हैं, इसी तरह से आप में, सरकार में और दाऊद के गैंग में क्या फ़र्क है? ये सरकार यानी गैंग ही है ना। सर,
तो चल रही उसमें क्या सर, यूसीसी को लेकर पुरार विलेज के नूरी मस्जिद पे नो सपोर्ट का क्या है? उद्धव ठाकरे झोंबल्याने आरपार घुसलाय बाण, तो आरपार घुसलाय मिरच्या, ही मिरच्यांची धुरी आहे. काय कलंक कोणाला म्हणाले उद्धव ठाकरे कलंक? संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी कलंकित केला गेला वर्षभरापासून, त्या कलंक शब्दावरती काय बंदी आहे का? देवेंद्रजी फडणवीस त्यांना हल्ली फार लवकर मिरच्या झोंबतात काही बोललं, हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, निराश आहे, ती उसळू नये. कालचा मुख्यमंत्री आज अजून एका उपमुख्यमंत्र्यावर बसतो मांडीला मांडी लावून भ्रष्टाचाऱ्यांबरोबर, ज्यांना तुम्ही चक्की पिसिंग म्हणून जेलमध्ये पाठवणार होतात, आज तुम्ही त्यांना बाजूला घेऊन बसावं लागतं. ज्या भुजबळांना तुम्ही जेलमध्ये टाकलात त्यांच्यावर तुम्हाला बसावं लागतं. ज्या हसन मुसिबांना तुम्ही त्यांच्यासाठी कोठडी तयार ठेवली ते तुमच्या सहकार्य. हा महाराष्ट्राला कलंकित करण्याचा प्रकार आहे की नाही हे त्यांनी सांगावं. आम्ही जेव्हा त्यांना हे प्रश्न विचारतो तेव्हा ती चिडतात, अस्वस्थ होतात, त्यांच्या मनाचा उद्रेक होतो आणि मग ते अशी वेडीवाकडी विधानं करतात. आमचा सरळ प्रश्न आहे, राधाकृष्ण विखे पाटील तुमचे सहकारी आहेत, त्यांच्या बँक खात्यावर, त्यांच्या संस्थेच्या बँक खात्यावर झाकीर नाईक ज्याच्यावर टेरर फंडिंगचा आरोप आहे त्याच्याकडून विखे पाटलांना मोठी रक्कम कोट्यावधीची प्राप्त झाली की नाही, मग काय कारवाई केली? राहुल कुल 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग आहे, तुम्ही काय कारवाई केली? मी त्यांना कागद दिले देवेंद्रांकडे, दादा भुसे गिरणा सहकारी साखर कारखाना 178 कोटी, काय कारवाई केली? 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, कालपर्यंत तुम्ही बोलत होतात, आज गिळलात आणि ढेकर दिली. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ किती नावं द्यायची आहेत? आणि आत्ता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही गृहमंत्री आहात, मुख्यमंत्री कार्यालयातून या महाराष्ट्रातल्या अनेक तुरुंगातल्या भयंकर गुन्हेगारांशी संपर्क साधला जातो आहे. का? काही लोकांना जामीन देऊन निवडणुकीपूर्वी बाहेर काढण्याचं षडयंत्र आहे. कोणाच्या विरोधात? लवकरच मी तुम्हाला त्याचे पुरावे देईन. अगदी मुंबईपासून नाशिकपर्यंत कोल्हापूर जिथे जिथे तुरुंगामध्ये 302 म्हणजे खुनातले वगैरे आरोपी आहेत त्या सगळ्यांना ह्यांची माणसं जाऊन भेटतायत, संपर्क करतायत, त्यांना जामिनावर बाहेर काढण्यासंदर्भात गुन्हेगारांबरोबर डिलिंग सुरू आहे या महाराष्ट्रात. काय करतात गृहमंत्री? उत्तर द्या. तुम्हाला राग ह्याच्यावर आला पाहिजे. आपण जर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात, या महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची तुम्हाला जर चिंता असेल, हे जे आम्ही सांगतो आहोत ना, मी लोकप्रतिनिधी आहे, राजकारण नंतर समजून घ्या आम्ही काय सांगतो आहे ते, नुसते हात उडवू नका. असे आपण घटनात्मक पदावर बसलेला आहात मिस्टर फडणवीस, तुम्ही आमचा काय वाकडे करायचं केलं अजून करा, काय करणार? तुमच्या हातात यंत्रणा आहे म्हणून तुम्ही तरारलेले आहात. आमने सामने लढा, समोर लढा. आम्ही जे सांगतो आहे ते महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राचा कलंक पुसला जावा म्हणून सांगतो. तुमच्या गृहखात्याच्या नाकावर तिथून काय चाललं आहे हे लवकरच मी उघड करतो. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून कसे फोन जात आहेत, कोणाला कुठे भेटायला पाठवलं जात आहे, कुठे बैठका होत आहेत, अगदी तुरुंगाच्या दारात आतमध्ये फोन आहेत. मुख्यमंत्री कार्यालयावरती लक्ष ठेवायला सांगा गृहमंत्र्यांना, मग कळेल की इथे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये कशी अंडरवर्ल्डची टोळी चाललेली आहे. माझ्याकडे सगळी माहिती आहे. सर, पावसाळ्या अधिवेशनला अवघे काही दिवस उरले तरी देखील मंत्रिमंडळ विस्तारावर काही योजना आणि त्याचं कारण देखील आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कारण त्यांच्याच आमदारांमध्ये तालमेल नाही आहे की कोणाला मंत्रिपद. पहा की त्याच्यावरती आता
मी बोलणं बरोबर नाही. तो झाला एक एक टोळी असते ना, टोळी ती टोळी आहे, आपापसात लढतायत मारतायत, उद्या एकमेकांच्या अंगावर हात टाकतील ते मंत्रिपदासाठी, अशी परिस्थिती आहे. काय बोलणार, ते कुठे राहिले? आणि अजित पवार आणि त्यांच्या गटाच्या आगमनानंतर तर यांचं अस्तित्व संपलं, यांची संपूर्ण ताकद संपली. चला, एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.